इचलकरंजी इथं कामगार चाळ परिसरात झालेल्या जमावाच्या हल्ल्यातील जखमीसह जर्मनी गँगमधील 8 जणांच्या विरोधात सशस्त्र हल्ला आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील 5 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी जखमी स्तवन आवळे यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इचलकरंजीतील जर्मनी गँगमधील संशयित 4 दिवसांपूर्वी रात्री कामगार चाळ कमानीजवळ आले होते. त्यांनी स्तवन आवळे याच्यासह चाळीतील लोकांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली आणि शुभम पट्टणकुडे यानं चाकूनं स्तवन याच्यावर वार केल्यानं तो जखमी झाला होता. तसंच श्याम घोरपडे याच्यासह 5 जणांनी स्तवन याचा मित्र अमन जमादार याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यापैकी जखमी पट्टणकुडे, ढाले आणि फणीबंद या तिघांवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हे शुभम पट्टणकुडे, श्याम घोरपडे, पार्थ ढाले, साहिल फणीबंद, सूरज पाटील यांच्यासह एकूण 8 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सशस्त्र हल्ला आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.